जय हिंद मित्रांनो आपले युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नगर परिषद उमरखेड या ठिकाणी जे आहे शिक्षक भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत त्या जाहिरातीमध्ये नेमकी पदं किती आहेत कशाप्रकारे अर्ज करायचा आहे क्वालिफिकेशन काय लागणार आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा साईटचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही मित्रांनो की आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे नगर परिषद कार्यालय उमरखेड जिल्हा यवतमाळ या ठिकाणी जे आहे अध्यापनाचे कार्य करण्याकरिता निश्चित मासिक मानधनावर जे आहे तात्पुरत्या स्वरूपामध्ये शिक्षकांची भरती केली जाणार आहे यामध्ये त्याने सांगितलेलं आहे की इसवी सन जे आहे दोन हजार बावीस तेवीस या शैक्षणिक सत्रामध्ये जे आहे परमनंट टीचर मिळेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपामध्ये म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काही शिक्षकांची आवश्यकता आहे आता ज्या रिक्त पदं आहेत त्या रिक्त पदांचा अहवाल त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे की या ठिकाणी सांगता येते एच एस सी बी एड सर्व विषय शिकवणाऱ्या शिक्षकांची संख्या उर्दू मिडियमच्या तेरा जागा या ठिकाणी रिक्त आहेत त्यानंतर एच एस सी बी ए डी एड सर्व विषय मराठी मीडियमच्या या ठिकाणी अकरा जागा म्हणजे डी एड बेसिसवर उर्दूच्या तेरा आणि मराठीच्या अकरा जागा या ठिकाणी रिक्त आहेत त्यानंतर या ठिकाणी दिलेला आहे बी एस सी गणित बी एड गणित विषयाची उर्दू मीडियमच्या पाच जागा इंग्लिश विषयाच्या पाच जागा बायोच्या दोन जागा त्यानंतर उर्दू वाङ्मय याची एक जागा आणि एम एस सी आय टी म्हणजे कॉम्प्युटर ऑपरेटरकरिता दोन जागा आहे हे सगळं उर्दू मीडियमच्या जागा या ठिकाणी अवेलेबल आहे त्याच धर्तीवरती या ठिकाणी मराठी माध्यमाच्या देखील जागा आलेल्या आहे बी एस सी बी एड जे की गणित विषयाची जागा मराठी माध्यमाची एक त्यानंतर इंग्लिशची एक विज्ञान एक इतिहास एक आणि कॉम्प्युटर ए ऑपरेटरचं जे आहे याचं एम एस सी आय झालेलं असलं पाहिजे त्याची एक जागा या ठिकाणी शिल्लक आहे त्याच्या व्यतिरिक्त ज्या इतर जागा आहेत त्या आहे बघा एम एस सी जे बी एड आहे ती पात्रता असलेला भौतिकशास्त्र विषयाची एक जागा रसायनशास्त्राची एक जागा जीवशास्त्राची एक इंग्लिशची एक समाजशास्त्र एक आणि इतिहास आणि राज्यशास्त्राची एक जागा अशा प्रकारच्या या जागा देखील निश्चित मासिक मानधन तत्वावरती जे आहे भरल्या जाणार आहे आता यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी अर्ज आणि मूळ कागदपत्र झेरॉक्स प्रतीसह हो, वीस सात दोन हजार बावीस बुधवार रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत जे आहे नगर परिषद उमरखेड शिक्षण विभागामध्ये जमा करावे तसेच मराठी माध्यम उमेदवारासाठी एस एस सी पर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून झालेले असावे व उर्दू माध्यमाच्या शिक्षक उमेदवाराचे एच एस सी पर्यंतचे शिक्षण उर्दू माध्यमातून झालेले असावे तरी पात्र उमेदवारांनी जे आहे एकवीस सात दोन हजार बावीसला मूळ प्रमाणपत्रासह नगर परिषद कार्यालय या ठिकाणी सकाळी अकरा साडे अकरा वाजता मुलाखतीला स्वतःच्या खर्चानं उपस्थित राहायचं आहे आता ही जी नियुक्ती आहे ती मान्यतत्वावर असणार आहे त्यांना परमनंट होण्याचा अधिकार नसणार आहे जे रेग्युलरली नियम असतात तेच नियम या ठिकाणी देण्यात आलेले आहे ही जी जाहिरात आहे डॉक्टर किरण सुकलवाड जे की अधिकारी आहेत नगर परिषद कार्यालय उमरखेडचे त्यांच्या सहमतीने या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मित्रांनो ज्यांना इच्छा आहे की या ठिकाणी नगर परिषदमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काम करावं त्यांनी नक्की या जाहिरातीला रिस्पॉन्स केलं तरी देखील चालणार आहे